दालमिया इज बॅक इन द गेम असंच म्हणायला लागेल. 10 वर्षांनी पुन्हा एकदा ते बीसीसीआयच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. एकूणच बिनविरोधी निवड झाली आहे. कशी राहिली ही एकूणच निवडणूक, काय काय गोष्टी याच्यामध्ये वैशिष्ट्य ठरल्या? शरद पवारही होते पण अनुमोदक मिळाले नाहीत म्हणून तेही या रेसमधनं बाहेर पडले. कसं झाली ही एकूणच निवडणूक? त्यावेळेस अध्यक्षपदाची टर्म ही पूर्व विभागाची होती, त्यामुळे पूर्व विभागातून जो उमेदवार असेल तो येणं भाग दुसऱ्या विभागातला उमेदवार उभा राहू शकतो, पण त्याला तिथून सूचक आणि अनुमोदक असे दोन त्याला सपोर्टर लागतात. ती पवारांना मिळाली नाहीत म्हणून दालमिया यांचा मार्ग अध्यक्षपदासाठी मोकळा झाला. हे कालच नक्की झालं होतं, आज फक्त त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. आज ज्या इतर 8 पदासाठी निवडणुका झाल्या तीच खरी एक मोठा सामना होता. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की टीम इंडिया ऑस्ट्रेलियात तिकडे क्रिकेट खेळते, क्रिकेटचा सामना खेळते, तिकडे प्रशासक भारतीय क्रिकेटमधले बीसीसीआयचे प्रशासक हे इकडे सामना आज खेळले. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं की तो जो निवडून आले त्यातले 7 पैकी 6 जे आपण बघितले तर हे समज श्रीनिवासन गटाचे वर्चस्व राहिले. एक फक्त अनुराग ठाकूर यांचा अपवाद वगळला तर सगळं त्यांनी श्रीनिवासनी वर्चस्व राखलेलं आहे. बोर्डाने जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही इलेक्शनला लढायचं नाही, त्यानंतर त्यांनी तिकडूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती की आपले उमेदवार कसे जिंकून येतील. हा जो एकंदर सामना बघितला तर तसंच दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे राजीव शुक्ला आणि ज्योतिराजे शिंदे हे दोन भाई बीसीसीआयमध्ये एक चांगलं मोठं नाव आहे. राजू शुक्लांचं तर राजकीय पटलापेक्षा बीसीसीआयमध्ये जास्त नाव घेतलं, जे क्रिकेटच्या मैदानात जास्त घेतलं, एक प्रस्थापित नाव आहे की त्यांना पडावाचा धक्का बसायला लागला. म्हणजे याचा अर्थ बीसीसीआय श्रीनिवासन यांची तयारी कितपत होती हे लक्षात येईल. ज्योतिराजे शिंदेही तसंच आहे. माधवराव शिंदे, त्यांचे वडील माधवराव शिंदे बीसीसीआय अध्यक्ष होते, पण तिकडे परंपरा ती चालू आलेली होती प्रशासकाची, म्हणतोय मी, की ते सुद्धा पराभूत झालेले. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम विभागातून यावेळेस, म्हणजे पश्चिम मुंबई असेल, महाराष्ट्र असेल किंवा गुजरात असं गुजरात बडोदावर ह्या असोसिएशन जे आहेत, की तिथून एक त्या असोसिएशनमधला जाणं उपाध्यक्ष होणं एक स्वाभाविक आहे. पण श्रीनिवासन यांनी सीसीआय म्हणजे ब्रेबॉन क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचं एक वेगळं अफिलिएशन आहे, तिकडून त्यांनी केरळचे मॅथ्यू यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी रवी सावंतच्या मुंबईच्या रवी सावंत यांचा पराभव केला. आज राजकीयदृष्ट्या विचार करायचं म्हटलं तर मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शरद पवार, गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते ललित नरेंद्र मोदी, ते मुख्य पंतप्रधान झाल्यानंतर ज्यांच्या ठिकाणी अमित शहानी ते त्यांची जागा घेतली. म्हणजे हे दोन राजकीय व्यक्तिमत्व मोठे असताना सुद्धा श्रीनिवासनी पश्चिम विभागातलं जे उपाध्यक्षपद आहे हे खेचून घेऊन दिलं. हे या आत्या इलेक्शनचं एक निवडणुकीचं एक त्यातलं तात्पर्य म्हणता येईल किंवा एक त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणता येईल.